हॅलो एव्हरीबडी, कसे आहेत सर्वजण? ठीक आहेत ना? चला तर मग आजच्या भागामध्ये आपण परत एका नवीन टॉपिकचा अभ्यास करूया. मी विजय मस्के माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. लेट अस स्टार्ट. आजच्या टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत त्याचं नाव आहे नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो याचा अर्थ केवळ हेच नाही तर ते सुद्धा, हेही आणि तेही, याबरोबरच ते सुद्धा. अशा पद्धतीने जेव्हा आपण दोन वाक्ये किंवा दोन कर्ते किंवा दोन क्रियापदे किंवा दोन विशेषणे एकत्र जोडतो तेव्हा आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून ती वाक्यरचना करत असतो. पाहूया तर मग या नॉट ओनली बट ऑल्सोचा वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा ते. चला तर मग बघूया उदाहरण. सूरज लाइक्स ॲपल्स, ही लाइक्स बनाना टू. दोन वाक्य दिलेली आहेत, यामध्ये सूरज हा कर्ता आहे. पहिलं वाक्य म्हणतं की सूरजला ॲपल्स आवडतात. दुसऱ्या वाक्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की त्याला बनानाज सुद्धा आवडतात. तर इथे दोन वाक्य केलेली आहेत. या दोन वाक्यांना आपण आता एकत्रित करून नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करू आणि एकच वाक्य इथं तयार करूया. पहा कसं तयार करायचं. वाक्यामध्ये आहे सूरज हा करता, त्याच्यासाठीच ही आलेला आहे, आणि इथे क्रियापद आहे लाइक्स. या वाक्यात सुद्धा क्रियापद आहे लाइक्स, आणि इथे दिसत आहे आपल्याला ऍपल्स, आणि या वाक्यामध्ये आहे बनानाज. तर सर्वप्रथम आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये कोणत्या दोन भिन्न गोष्टी, दोन भिन्न बाबी, मग ते कर्ते असोत, क्रियापद असोत, विशेषणे असोत, काहीही असोत, दोन वेगवेगळ्या बाबी कोणत्या आहेत ते आपण सर्वप्रथम शोधून काढायच्या आहेत. पहिली बाब आपल्याला इथे दिसत आहे ॲपल्स, आणि दुसरी बाब आहे बनानाज. तर आपण जेव्हा नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करूयात तेव्हा पहिल्या बाबी पूर्वी आपल्याला नॉट ओनली वापरायचं आहे, तसेच दुसऱ्या बाबी पूर्वी बट ऑल्सो वापरायचे आहे. आणि वाक्यामध्ये आलेले जे समान अर्थी शब्द आहेत, एकाच अर्थाचे शब्द आहेत, रिपीट झालेले शब्द आहेत, ते वगळायचे आहेत. त्याचबरोबर टू सारखे जे शब्द ऑल्सोच्या समानार्थी आहेत ते सुद्धा वगळायचे आहेत. पाहूयात आता ही वाक्यरचना कशी होईल. सर्वप्रथम घेऊयात कर्ता. कर्ता आहे सूरज, आणि सूरज साठी ही आलेलं आहे, ते आपण रिपीट करणार नाही आहोत. दोन्ही वाक्यातलं क्रियापद एकच आहे, ते आपण एक वेळाच घेणार आहोत लाइक्स. आता वाक्यामधील पहिली जी वेगळी गोष्ट आपण शोधून काढलेली आहे ती आहे ॲपल. ॲपल्स लिहिण्यापूर्वी आपण लिहिणार आहोत नॉट ओनली, म्हणून घेऊया आपण इथे नॉट ओनली. त्यानंतर जी पहिली बाब आहे ती पहिली बाब ॲपल्स लिहून घेऊया. त्यानंतर वाक्यातील दुसरी बाब, दुसरी गोष्ट लिहिण्यापूर्वी आपल्याला बट ऑल्सो चा वापर करावा लागतो, म्हणून आपण घेऊया बट ऑल्सो. आणि बट ऑल्सोच्या पुढे दुसरी बाब काय आहे, बनानाज, म्हणून लिहून घेऊया आपण बनानाज. तर वाक्यामध्ये काय आलेले आहे इकडे टू, तर या टू चा अर्थ आणि ऑल्सोचा अर्थ एकच असल्यामुळे आपण ऑल्सो घेतल्याच्या नंतर टू चा वापर करणार नाहीत. अशा पद्धतीनं आपण दिलेल्या दोन वाक्यांचं एकत्रीकरण करून एकाच वाक्यामध्ये रूपांतरण केलेलं आहे.
पाहुयात आणखी काही उदाहरणे. बघा, अनूप इज हँडसम, ही इज स्मार्ट ॲज वेल. अनूप हँडसम आहे, त्याचबरोबर तो स्मार्ट सुद्धा आहे, असं या दोन वाक्यांमधून सुचविण्यात आलेलं आहे. दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे आणि ती दोन्ही वाक्य एकत्रित करायची आहेत. तर बघूया, सर्वप्रथम आपण वाक्यामध्ये दोन वेगळ्या गोष्टी कोणत्या आहेत त्या शोधून काढूयात. बघा तर, अनूप इज हँडसम, हँडसम ही एक गोष्ट दिसत आहे, आणि ही इज स्मार्ट ॲज वेल, तर स्मार्ट ही दुसरी बाब, दुसरी गोष्ट दिसत आहे. मग आपण काय करूयात, सर्वप्रथम घेऊयात करता, अनूप, त्यानंतर इज. आता आपल्याला पहिल्या बाबी पूर्वी नॉट ओनली लिहायचे आहे, म्हणून आपण लिहूया नॉट ओनली. आणि पहिली बाब काय आहे, हँडसम, म्हणून आपण लिहून घेऊया इथे हँडसम. त्यानंतर दुसरी बाब लिहिण्यापूर्वी आपल्याला लिहावं लागेल बट ऑल्सो. बट आणि बट ऑल्सोच्या पुढे दुसरी बाब, ती आहे स्मार्ट, म्हणून आपण इथे लिहून घेऊया स्मार्ट. त्यानंतर वाक्यामध्ये आलेलं आहे ॲज वेल, तर हे ॲज वेल म्हणजे त्याचप्रमाणे, सुद्धा, तसेच, आणि त्याचाच अर्थ ऑल्सो मध्ये समाविष्ट झालेला आहे. ऑल्सो आणि ॲज वेल हे एकाच अर्थाचे असल्यामुळं आपल्याला ॲज वेल वगळावं लागेल. दिलेल्या वाक्यामध्ये जर ॲज वेल आले असेल, ॲज वेल ॲज आला असेल, अँड आला असेल, टू आला असेल, अशा पद्धतीचे जे समान अर्थाचे शब्द आहेत ते आपल्याला वाक्यातून काढायचे आहेत, हे लक्षात असू द्या. पाहूया दुसरं उदाहरण. सुनीता कॅन डान्स, अनिता ऑल्सो कॅन डान्स. दोन वाक्य दिलेली आहेत. वाक्यामध्ये सुनीता कॅन डान्स, सुनीता डान्स करू शकते. दुसऱ्या वाक्यामध्ये अनिता ऑल्सो कॅन डान्स, अनिता सुद्धा डान्स करू शकते. आता दोन कर्ते वेगवेगळे आलेले आहेत. आता या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे, तर भिन्न बाबी कोणत्या आलेल्या आहेत इथे. नंबर एक आहे सुनीता आणि नंबर दोन आलेली आहे अनिता. मग अशा वेळेला आपल्याला वाक्याच्या सुरुवातीसच नॉट ओनली घ्यावे लागेल, म्हणून आपण घेऊया नॉट ओनली. त्यानंतर पहिली बाब कोणती दिसते, ती आहे सुनीता, म्हणून आपण इथे लिहून घेऊया सुनीता, नॉट ओनली सुनीता. आता दुसरी बाब लिहायची आहे, त्यापूर्वी आपल्याला घ्यावे लागेल बट ऑल्सो, म्हणून इथे आपण लिहित आहोत बट ऑल्सो. कोण दुसरी बाब काय आहे, अनिता. आता ह्या दोन्हीसाठी समान कॅन डान्स, कॅन डान्स आलेला आहे, आपण ते लिहून घेऊया कॅन डान्स. आणि या वाक्यामध्ये ऑल्सो आलेला आहे ते आपण वगळणार आहोत, कारण या वाक्यात आपण पूर्वीच ऑल्सो वापरलेलं आहे, त्यामुळे समान शब्द पुन्हा घेण्याची गरज नाही. अशा पद्धतीनं हे वाक्य झालेलं आहे. बघा पुढचे उदाहरण. दे वर टायर्ड ॲज वेल ॲज हंग्री. या वाक्यामध्ये दोन गोष्टी दिसत आहेत, एक आहे टायर्ड, दुसरी गोष्ट आहे हंग्री. या दोन्हींना जोडण्यासाठी ॲज वेल ॲज वापरलेलं आहे, ते आपल्याला काढायला लागेल. पहा कसं होईल. दे वर, पहिली बाब आली टायर्ड, त्यापूर्वी आपल्याला घ्यायचं आहे नॉट ओनली टायर्ड. आता दुसरी बाब वापरण्यापूर्वी बट ऑल्सो हंग्री ही दुसरी बाब. आणि या वाक्यात आलेलं ॲज वेल ॲज आपल्याला काढून टाकायला लागेल. आता पाहूयात मार्च 2020 च्या परीक्षेमध्ये आलेलं उदाहरण.
बघा, दे वर टोटली ड्रेंच्ड अँड हॅपी. या वाक्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम दोन बाबी शोधायच्या आहेत, त्या दिसत आहेत टोटली ड्रेंच्ड नंबर वन आणि दुसरी बाब आहे हॅपी. तर या दोन बाबी आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून जोडायचे आहेत आणि वाक्य तयार करायचं आहे. बघा, सर्वप्रथम घेऊया आपण करता, त्यानंतर वर. आता पहिल्या बाबीपूर्वी आपल्याला घ्यायला लागेल नॉट ओनली. आता लिहूया पहिली बाब, ती आहे टोटली ड्रेंच्ड. टोटली ड्रेंच्ड आणि त्यानंतर बट ऑल्सो दुसरी बाब हॅपी. आपल्याला या वाक्यातील अँड वगळायचे आहे. अशा पद्धतीनं दे वर नॉट ओनली टोटली ड्रेंच्ड बट ऑल्सो हॅपी असं वाक्य तयार झालेलं आहे. विद्यार्थ्यांनो, अशी अनेक उदाहरणे पुस्तकातून मिळवा, ती सोडवा आणि काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच, आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.